मानव विकास संरक्षण समिति शाखा अकोले यांच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष राजीव कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाऊसाहेब शिंदे आणि प्रवीण गायकवाड यांच्या सहकार्याने भटक्या विमुक्त कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी कुंडलिक मंडलिक, राजेंद्र देशमुख, शांताराम खुल्लम आदींसह मानव विकास संरक्षण समिति शाखा अकोले यांचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. प्रतिनिधी गणेश आवारी, MH टाइम्स मराठी, अकोले, अहमदनगर. मानव विकास संरक्षण समिति नवी दिल्ली महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये अकोले शाखेत आज आमच्या सर्व समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत हे जे काही कारागीर आहेत हे दिवाळीच्या निमित्तानं इकडं भटकंतीवर आलेले आहेत. त्यांचे अवजारं जे काही आहेत ते विक्री करतायत. शेतकऱ्यांना लागणारे असतील, घरामध्ये वापरणारे असतील असे जे काही अवजारं विक्री करतायत त्यांना आमच्यामार्फत आमच्या समितीच्या मार्फत जे काही फराळाचे पदार्थ आहेत ते आम्ही आज वाटप केलेले आहेत. दिवाळी तुम्ही आम्ही सर्वांनी साजरी केली आणि हे कुटुंब मात्र थंडीगारठ्यामध्ये पावसामध्ये रस्त्यामध्ये उभे राहून रस्त्यामध्ये काम करून लोकांना पाहिजे ते अन्न पुरवतात.